आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता, स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट, महाराष्ट्रातील बाल हत्याकांडातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द, मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा रक्षक करत होते गांजाची विक्री, राज्यातील वीकेंड लॉकडाऊनचे भवितव्य शुक्रवारी ठरणार, महापौर निवडीबाबत काँग्रेसकडून कुचेष्टा, नागरिकांना पुन्हा न्यायालयात प्रवेश बंदीची कार्यवाही सुरू, कला मंदिर जागेसंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी मनपाला सूचना, दूधसागर जवळ अमरावती एक्सप्रेस रुळावरून घसरली, फेसबुक फ्रेंड सर्कल संस्थेतर्फे निराधार वृद्धाला मदत, निपाण येथे हुतात्म्यांना अभिवादन। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी, घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुति गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला कझाकिस्तान, किर्गिस्तान, तझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता। गुप्तचर यंत्रणांना प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आल्या संदर्भातील इशारा मिळाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। इंडिया टुडेने गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या नौपानी अहवालाच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त दिले आहे। समोर आलेल्या माहितीनुसार भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या जीवाला धोका असल्याचे अहवालात म्हटले आहे। मान्यवरांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी, महत्त्वाच्या इमारती आणि गर्दीच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा या दहशतवादी गटाचा विचार असल्याचेही अहवालात म्हटले आहे। हे हल्ले ड्रोन्सच्या मदतीने केले जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार लष्कर ए तोयबा, द रियान्सर फोर्स, जैश ए मोहम्मद, हरकत उल मुजाहिद्दीन आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या गटांचा हा कट रचण्यामागे हात असल्याचं सांगितलं जात आहे। खलिस्तानवादी गटांकडूनही पाकिस्तानमध्ये या गटाच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे। महाराष्ट्रातील बाल हत्याकांडातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द। संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या बाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी असणाऱ्या दोघा बहिणींना झालेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे। या खळबळजनक निकालामुळे पुन्हा एकदा त्या दुर्दैवी प्रकरणाच्या स्मृती ताज्या झाल्या आहेत। 1996 साली झालेल्या बाल हत्याकांडा प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या कोल्हापूर येथील रेणुका शिंदे आणि सीमा गावित या बहिणींची फाशीच्या शिक्षेचे न्यायालयाच्या आदेशानुसार जन्मठेपेत रूपांतर झाले आहे। 1996 साली झालेल्या बाल हत्याकांड प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या कोल्हापूर येथे रेणुका शिंदे आणि सीमा गावित या बहिणींची फाशी विलंबाच्या कारणास्तव जन्मठेपेत रूपांतर होणार की नाही या संबंधीचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे। उच्च न्यायालयाने दोन्ही बहिणींची फाशीची शिक्षा रद्द करत असल्याचा निर्णय दिला आहे। 9 बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आले आहे। फाशीच्या अंमलबजावणीला विलंब केल्याच्या कारणास्तव दोघी बहिणींनी फाशीचे जन्मठेपेत रूपांतर करण्याची मागणी केली होती, त्यानुसार न्यायालयाने त्यांची फाशी रद्द केली आहे। मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा रक्षक करत होते गांजाची विक्री।
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या घरासमोर सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेले पोलीस कर्मचारी गांजा विक्रीच्या प्रकरणात गुंतल्याचे आढळून आले आहेत. या प्रकरणामुळे पोलीस खात्याचे वाभाडे निघाले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा व्यवहार उघड झाल्यानंतर या दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या अनेक कारणांमुळे अतिमहनीय व्यक्तींची सुरक्षा हा चर्चेचा आणि वादाचा विषय बनला आहे. त्यामध्ये या नव्या प्रकरणांची भर पडली. बेंगलोर परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या पेडलर कडून खरेदी करून त्याची बाहेर विक्री करण्याचे काम हे दोन पोलीस कर्मचारी करत असल्याचे आढळून आले आहे. बेंगलोर मधील कोरमंगल पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल पदावर नियुक्त झालेले हे दोघे कर्मचारी होते. त्यांनी आपण अतिमहनीय व्यक्तींच्या सुरक्षा वर्तुळात असल्यामुळे आपल्यावर कोणीही संशय घेणार नाही अशा भ्रमात राहून गांजा विक्रीचे जाळे विणले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा पर्दाफाश करून दोघांनाही अटक केली आहे. राज्यातील वीकेंड लॉकडाऊनचे भवितव्य शुक्रवारी ठरणार. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकात वीकेंड कर्फ्यू सुरू ठेवायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारने पूर्ण लॉकडाऊनची कोणतीही शक्यता नाकारली. COVID-19 तांत्रिक सल्लागार समितीसोबत बोम्मई यांच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना महसूल मंत्री आर अशोक यांनी संपूर्ण लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट केले. COVID-19 तिसरी लाट 25 जानेवारीच्या आसपास शिखरावर येऊ शकते. त्यानंतर प्रकरणांमध्ये घट होईल असे अशोक म्हणाले. तज्ञांचा अहवाल देऊन त्यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीच्या ट्रेंडची तुलना केली आहे. पहिल्या लाटेत 4 महिन्यात तर दुसरी लाट 3 महिन्यात शिखरावर पोहोचली होती. यामुळे सुमारे महिनाभरात ती शिखरावर येईल. जरी तुम्ही महाराष्ट्र आणि दिल्लीला मापदंड म्हणून घेतले तरी प्रकरणे कमी होऊ लागली आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. महापौर निवडीबाबत काँग्रेसकडून कुचेष्टा. महानगरपालिकेची निवडणूक होऊन तब्बल 4 महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र नगरसेवकांचा शपथविधी अद्याप झालेला नाही. तसेच महापौर निवडीचे घोंगडे देखील भिजत पडले आहे. याबद्दल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार सतीश जारकीहोळी यांनी कुचेष्टा केली आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सध्या बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील हेच महापौर आणि उत्तरचे आमदार अनिल बेनके हे उपमहापौर असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल बोलताना त्यांनी ही चेष्टा केली. सध्या मनपाचे नगरसेवक निवडून आल्यानंतर देखील त्यांच्याकडे जबाबदारी आलेली नाही. त्यांचा शपथविधी झालेला नाही याबद्दल राज्यातील सरकारला खंत नाही. अशा परिस्थितीत मनपाचा कारभार हा 2 आमदार चालवित आहेत. त्यांनी नगरसेवकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेतलेली आहे. मात्र नगरसेवकांना त्यांचे अधिकार मिळण्यास अजून किती महिने जावे लागणार हे सांगता येणार नाही अशी टीका केली आहे. नागरिकांना पुन्हा न्यायालयात प्रवेश बंदीची कार्यवाही सुरू. कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच आता नव्या मार्गदर्शक सूचीनुसार खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना न्यायालयात प्रवेश बंदी करण्यात आली असून आजपासून फक्त वकिलांनाच न्यायालयात प्रवेश दिला जात आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. न्यायालयाच्या ठिकाणी जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. आपल्या दाव्यांचे कामकाज खटल्यांच्या तारखा आदींसाठी येणाऱ्या या लोकांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन नव्या मार्गदर्शक सूचीनुसार खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारपासून न्यायालयात फक्त वकील मंडळींना त्यांच्या कामकाजासाठी प्रवेश दिला जात आहे. वकिलासह तातडीच्या प्रकरणातील साक्षीदार, त्याचप्रमाणे कस्टडीत असलेले आरोपी वगळता अशील वगैरे अन्य नागरिकांना न्यायालयात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोना मार्गदर्शक सूचीच्या नव्या आदेशाची अंमलबजावणी करताना बेळगाव न्यायालय आवाराची मुख्य प्रवेशद्वारे आज बंद ठेवण्यात आली होती. प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस आणि नियुक्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडून तपासणी करूनच वकील वगळता इतरांना न्यायालय आवारात प्रवेश दिला जात होता. कला मंदिर जागेसंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी मनपाला सूचना. उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिलेल्या दणक्यानंतर महापालिका यंत्रणा कामाला लागली आहे. कला मंदिरच्या जागेतील बांधकामाची नेमकी स्थिती काय आहे याचा अहवाल तयार करण्याचे काम महापालिकेच्या बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. नियोजित बहुउद्देशीय व्यापारी केंद्राच्या बांधकामासाठी पाठविण्यात आलेले दुकानगाळे नेमके कोठे होते याची माहितीही न्यायालयात सादर केली जाणार आहे. ती माहिती नकाशासह तयार केली जात आहे. शुक्रवार दिनांक 14 रोजी दिवस
दिवसभर महापालिकेच्या दक्षिण उपविभाग 2 मधील अधिकारी आणि कर्मचारी या कामात व्यस्त होते. या कामात महापालिकेच्या कायदा विभागाची मदतही त्यांनी घेतली. कला मंदिरच्या जागेतील नियोजित बहुउद्देशीय व्यापारी संकुलाच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाखल झालेल्या अवमान याचिकेवरील पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी होणार आहे. त्या दिवशी खंडपीठात ही माहिती महापालिकेकडून सादर केली जाणार आहे. ऐनवेळी माहिती संकलित करणे, कागदपत्रे जमा करणे शक्य नसल्यामुळे बांधकाम विभागाने आठवडाभर आधीपासूनच पूर्वतयारी सुरू केली आहे. बहुउद्देशीय व्यापारी संकुल सध्या वादाचा मुद्दा बनले आहे. स्मार्ट सिटी योजनेतून या संकुलाचे बांधकाम सुरू आहे, पण या संकुलाच्या बांधकामाबाबत 15 व्यापाऱ्यांनी खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे. दूधसागर जवळ अमरावती एक्सप्रेस रुळावरून घसरली. मंगळवारी सकाळी 8:56 वास्को द गामा हडवा अमरावती एक्सप्रेसच्या पुढच्या काचांची जोडी दूधसागर आणि करंजोल दरम्यान रुळावर घसरली आहे. वास्को द गामा येथून सकाळी 6:30 गाडी निघाली होती आणि दूधसागर येथून पुढे 8:50 निघून गेली होती. दरम्यान काही अंतरावर इंजिनची 2 चाके रुळावरून घसरली. या घटनेत रेल्वेतील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात निवारण ट्रेन आणि वैद्यकीय उपकरणे व्हॅनने सकाळी 9:45 कॅसरलॉकला सोडले आणि 10:35 घटनास्थळी पोहोचले. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे विभागाचे अधिकारी अरविंद मालखेडे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विभागीय पथकासह घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रवाशांसाठी पाण्याची आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर, अतिरिक्त महाव्यवस्थापक PK मिश्रा, प्रधान मुख्य अभियंता SPS गुप्ता, मुख्य सुरक्षा अधिकारी आलोक तिवारी यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकारी वर्गाने अपघात स्थळाची पाहणी केली. फेसबुक फ्रेंड सर्कल संस्थेतर्फे निराधार वृद्धाला मदत. निराधार अवस्थेत भटकंती करणाऱ्या वृद्धाला फेसबुक फ्रेंड सर्कल आणि हेल्प फॉर निडी या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा आधार दिला. या दोन्ही संस्थांचे प्रमुख सुरेंद्र अंकोळकर, संतोष दरेकर आणि टी अब्दुल यांनी यासाठी पुढाकार घेतला. मठ गल्ली येथे एका संकुलाच्या समोर हा वृद्ध निराधार अवस्थेत होता. तसेच कडाक्याच्या थंडीमुळे दुकानाच्या दारासमोर झोपत होता. त्याच्या आरोग्याबद्दल येथील नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर या कार्यकर्त्यांनी त्याची भेट घेतली. त्याला खासबाग येथील निराधार आश्रय केंद्रात दाखल केले. येथील नागरिकांनी या कार्यकर्त्यांच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. कोण पण दिलेलं खायच्या ऐवजी की नाही, इथे तुम्हाला ताजं जेवण भेटतं नी. ताजं जेवण भेटतंय, सगळं व्यवस्थित आंघोळ वगैरे करायला होतंय. गरम पाणी भेटतंय आंघोळीला पण. असं किती दिवस राहणार नाही इथे कडेला एवढं घाणीत आणि याच्यात. तिथे कटिंग वगैरे करायला येतात रोज. आम्ही पण काय उरलेलं आमच्या घरा जेवण आमचं काय प्लॅन आहे सर. इथं गव्हर्नमेंट शेल्टर आहे खासबाग मध्ये, चांगलं हॉल आहे, राहायला बिहायला सगळं व्यवस्था आहे. त्यांनी तिथं राहून दे पाहिजे तर त्यांनी इथं कामाला येऊन दे आणि परत जाऊन तिथं राहून दे म्हणालो आहे. तिथं असं घाणीमध्ये राहून त्यांना उगीच त्रास, लोकांना पण त्रास. आता आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की सर यांना मदत करा म्हणून, आम्ही त्या दृष्टीने मदत करायला आलो आहे. त्यांनी सुरेंद्र आंदोळकर सर म्हणून हेल्प फॉर निडी म्हणून यांचं फाउंडेशन आहे. त्यांनी गरीब लोकांना जेवण वाढतात, ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस आहेत. निपाणी येथे हुतात्म्यांना अभिवादन. लोकशाहीत लोकांनी चालवलेली चळवळ नेटाने उभी राहिल्यास अंतिम यश लोकांचेच होते. सीमा लढा आणखीन प्रखर केल्यास निश्चितच यश मिळेल असे विचार प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी सीमाप्रश्नी हुतात्म्यांना अभिवादन करताना व्यक्त केले. आज सीमा भागातील हुतात्मा दिनानिमित्त निपाणी येथे अभिवादन करण्यात आले. साखरवाडी येथे सीमा लढ्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम सावंत यांच्या हस्ते हुतात्मा कमलाबाई मोहिते यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन
आवाहन करण्यात आले. याप्रसंगी प्राध्यापक अच्युत माने बोलत होते. यावेळी प्रास्ताविकातून बोलताना निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर म्हणाले, राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रश्न आजपर्यंत प्रलंबित राहिला आहे. यावेळी बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख बाबासाहेब खांबे, प्रशांत नाईक, विठ्ठल वाघमोडे, प्राध्यापक भारत पाटील, प्रशांत गुंडे यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 11 वाजता बेळगाव नाका बॅरिस्टर नाथपै चौकात बॅरिस्टर नाथपै यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आज मला आपल्यासमोर एवढंच नमूद करू वाटतंय की नुकतंच मागच्या महिन्यात कर्नाटक राज्याचा अधिवेशन बेळगाव मुक्कामी झालं. त्यामध्ये कर्नाटक राज्याचे माननीय मुख्यमंत्री याने माझ्या नावालावर भाष्य केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री कर्नाटक राज्याचे सुज्ञ अभ्यासू आणि स्वतः वकील असल्यामुळं त्यांनी गृहमंत्रीपदसुद्धा सांभाळलेलं आहे. त्यांचा अभ्यास कर्नाटकच्या बाबतीत दांडगा आहे. माझ्या नावालाचा उल्लेख केला आहे त्याला धरून मी बोलत आहे की माझ्या नावाल्याच्या कक्षेत हा परिसर सगळा तुम्ही देऊ केलेला आहे महाराष्ट्राला. या भागातील पहिला तुमचं कर्नाटक शासनाचं प्रशासन इथून काढून घ्या आणि माझ्या नावालाचा जो काय तुमचा प्रस्ताव आहे त्यावर तो सगळा प्रस्ताव घेऊन आपण दिल्ली मुकामी जावा. केंद्र सरकारच्या नेत्यांना आणि महाराष्ट्राच्या नेत्यांना पाचारण करा आणि त्यावर चर्चा घडवून आणा. या चर्चेमध्ये माझ्या लावारात जर काही उणीवा असतील तर त्या निश्चितपणे तुम्ही दुरुस्त करून घ्याल. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaon vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue hamara staff deta hai बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243-5777. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग मधील 3 बालकांचा बिम्स हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. सदर घटनेचा संपूर्ण अहवाल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मागविला आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत सूचना देखील केल्या आहेत. बेळगावचे जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांनी सदर अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हावी यासाठी रुबेला ही लस देण्यात येते. दरम्यान आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुबेलाचे इंजेक्शन दिल्यानंतर 3 बाळांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रामदुर्ग तालुक्यातील
भोजबाळ गावातील पवित्र हुलगूर वय 13 महिने, मधु उमेश कुरगुंडी वय 14 महिने आणि चेतन पुजारी वय 15 महिने यांचा मृत्यू झालाय. अन्य दोन बालकांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही धक्कादायक घटना घडली आहे. नर्सने खासगी फार्मासिस्ट मधून लस खरेदी केली आणि ती लस कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्याऐवजी एका हॉटेलमधील फ्रीज मध्ये ठेवली होती. ती लस दुसऱ्या दिवशी मुलांना टोचण्यात आली. लस कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यात न आल्यामुळे बाळांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकारी डॉक्टर ईश्वर गडाद यांनी दिली. प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. महाराष्ट्रातील अनेक चळवळींचे कणखर नेते भाई डॉक्टर एन डी पाटील यांना इतमामात आणि शोकाकुळ वातावरणात अखेरचा निरोप दिला. प्राध्यापक एन डी पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी एन डी पाटील अमर रहे अशा भावपूर्ण घोषणांनी निरोप दिला गेला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. प्राध्यापक एन डी पाटील यांनी नेहमी शेतकरी कामगार पक्षाशी असलेली बांधिलकी जपली. कोल्हापूरमध्ये अलीकडच्या काळात झालेला टोलच्या लढ्यातही ते आक्रमक होते. कोणतेही सरकार असेल तरी कष्टकरी शेतकरी आणि वंचित समाजाच्या विरोधातील निर्णयांविरोधात संघर्ष उभा करण्याचे कार्य त्यांनी केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते विचारवंत प्राध्यापक एन डी पाटील यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनोहर शिंदे, खासदार संजय मंडलिक आदी उपस्थित होते. ऊस तोडणी मजुरांसमोर निर्माण झाले संकट. बेळगाव तालुक्यातील शेतामध्ये ऊस तोडणीची कामे गतिमान झाली आहेत. मात्र कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे ऊस तोडणी मजुरांसमोर संकट उभे ठाकले आहे. एकीकडे या मजुरांच्या गरजेमुळे शेतकऱ्यांना अधिक मजुरी देऊन आपली कामे करून घेण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. तर दुसरीकडे मजुरांच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना देखील अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी झालेल्या दमदार पावसामुळे ऊस तोडणी पूर्णपणे खोळंबली होती. त्यामुळे यावर्षी अजूनही 50% अधिक ऊस शेतामध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊस तोडणीला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र आता पुन्हा कोरोनाचे संकट आले असून वीकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ऊस तोडणी संकटात आली असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनासारख्या महाभयंकर आजाराला तोंड द्यावे लागत असल्याने सारेजणच हतबल झाले आहेत. सर्वात जास्त शेतकऱ्यांनाच फटका बसला आहे. भाजीपाला तसेच इतर पिकांची खरेदी विक्री होत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. आता ऊस तोडणीनंतर काहीतरी मिळेल या आशेवर असलेल्या या शेतकऱ्यांना पुन्हा कोरोनामुळे पाणी सोडावे लागणार आहे. खानापूर येथे हुतात्म्यांना अभिवादन. हुतात्म्यांचे बलिदान वाया जाणार नाही याची खबरदारी प्रत्येक सीमावासियांनी घेतली पाहिजे. या लढ्यात नक्कीच सीमावासियांचा ऐतिहासिक विजय झाल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत एक दिलाने लढणे आवश्यक आहे असे आवाहन खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. हुतात्मा नागाप्पा होसुरकर स्मारकावर सीमा हुतात्म्यांना अभिवादन करून ते बोलत होते. कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे म्हणाले, एकत्र येणे ही काळाची गरज आहे. मी पण सोडून भगव्याखाली एकवटल्यास कोणत्याही बलाढ्य शक्तीचा मुकाबला करता येतो. माजी अध्यक्ष विलास बेळगावकर म्हणाले, सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना झाली. त्यामुळे राजकीय स्वार्थ आणि सत्तेच्या लालसेपोटी संघटनेला दावणीला बांधण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. ॲडव्होकेट अरुण सरदेसाई म्हणाले, भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, शिवसेना राज्य उपाध्यक्ष के पी पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार, निरंजन सरदेसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल पाटील यांनी विचार मांडले. यावेळी तालुक्यातील मान्यवर नेते उपस्थित होते. कॅसरलॉग येथील लोहमार्गा शेजारी मुरुम ऐवजी मातीचा वापर.
रेल्वे विभागामध्ये सध्या विकास कामे जोरदार चालू असून दूधसागरसाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या कॅसरलॉक येथे ही विकास कामे चालू आहेत. परंतु कॅसरलॉक येथे सदर कामाचे ठेकेदार रेल्वे प्रशासनाला फसवत असल्याचे दिसून येत आहे. कॅसरलॉक पासून दूधसागर मार्गावर लोहमार्ग शेजारील आणखीन एक लोहमार्ग बनविण्यासाठी काम सुरू आहे. वास्तविक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा मुरुम घालावा अशी निविदा काढण्यात आली आहे. तरी देखील सदर काम घेतलेल्या ठेकेदाराला जवळपास मुरुम उपलब्ध नसल्याने या ठिकाणी माती घालण्यात येत आहे. कॅसरलॉक ते दूधसागर येथे पावसाचे प्रमाण सर्वात जास्त असते. यामुळे प्रत्येक पावसाळ्यात दरड कोसळते. अशा ठिकाणी मुरुमऐवजी माती घातल्यास पावसात खूप धोक्याची शक्यता आहे. त्यामुळे याची दखल घेऊन ठेकेदारांना सूचना देण्यात यावी अशी मागणी होत आहे. हलशीच्या तिघा तरुणांना जामीन मंजूर. हलशी तालुका खानापूर ग्रामपंचायतीसमोरील लाल पिवळा झेंडा जाळण्याबरोबरच भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेवून राजद्रोहासह विविध गुन्हे दाखल करून कारागृहात डांबलेल्या तिघा मराठी युवकांना बेळगावच्या 8व्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गणेश कृष्णाजी पेडणेकर, सचिन ओमाण्णा गुरव आणि संजू उर्फ संजीव ओमाण्णा गुरव अशी जामीन अर्ज मंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत. हलशी ग्रामपंचायतीसमोरील लाल पिवळा झेंडा जाळणे तसेच भाषिक तेढ निर्माण करणे हे आरोप पीडीओ रामप्पा राडेर यांनी या तिघांवर ठेवून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. नंदगड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संदर्भातील याचिकेवर सोमवारी 8व्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होऊन न्यायालयाने तीनही संशयितांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. मंगळवारी जामिनाची प्रक्रिया रितसर पूर्ण केली जाईल. त्यामुळे सायंकाळपर्यंत तिघेही कारागृहातून बाहेर येतील असे ॲडव्होकेट महेश बिर्जे यांनी सांगितले. संशयितांच्या वतीने बिर्जे यांच्यासह ॲडव्होकेट MB बोंद्रे काम पाहत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध मागण्यांचे निवेदन. विधानसभा निवडणूक किंवा इतर कोणत्याही निवडणुका या मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात. बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्यानंतर सीमा भागामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. धर्मवीर संभाजी चौक येथे त्याचा निषेध करण्यासाठी मराठी भाषिक तरुण उपस्थित होते. मात्र त्यानंतर निष्पाप तरुणांवरच गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्यांची त्वरित सुटका करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज तसेच क्रांतीवीर संगोळी रायना यांच्या पुतळ्याचा अवमान झाला. मात्र निष्पाप कार्यकर्त्यांनाच यामध्ये गोवण्यात आले आहे. याचा विचार करावा आणि जे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेऊन तातडीने सुटका करावी अशी मागणी करण्यात आली. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बेळगाव जिल्हाध्यक्ष अमोल देसाई, राहुल मैत्री आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अनगोळ येथे 4 जणांना अटक. अनगोळमधील तानाजी गल्ली येथे जुगार खेळणाऱ्या चौघांना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 3,300 रुपये जप्त केले. अनगोळ येथे जुगार सुरू असल्याची माहिती टिळकवाडीचे निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांना मिळाली. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी तानाजी गल्ली येथे जाऊन छापा टाकला असता चौघे मजूर जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या सर्वांना ताब्यात घेऊन टिळकवाडी पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला. निरीक्षक हवालदार पुढील तपास करीत आहेत. भोजच्या जवानाचा पंजाबमध्ये मृत्यू. भोज तालुका निपाणी येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे विनय बाबासाहेब भोज वय 37 हे गावाहून पंजाब येथे जात असताना त्यांचा पठाणकोट रेल्वे स्टेशनवर पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त भोज गावात समजताच गावात शोककळा पसरली आहे. विनय भोज हे 17 वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. सेवानिवृत्त होण्यासाठी 4 महिने बाकी होते. त्यांचे मूळ गाव भोज आहे पण गेल्या 10 वर्षांपासून ते तिळवणी तालुका हातकणंगले येथे स्थायिक झाले होते. गेल्याच आठवड्यात ते सुट्टीसाठी तिळवणी येथे आले होते. सुट्टी संपवून शनिवार दिनांक 15 रोजी परत पठाणकोटला गेले असता रेल्वे स्टेशनवर उतरत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत सेनची माघार, सिंधूवर मदार.
भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. पुरुष दुहेरीतील जोडी चिराग शेट्टी सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनीही या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रामुख्याने अग्रनामांकित पी व्ही सिंधूच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असेल. 20 वर्षीय लक्ष्यने रविवारी इंडिया खुल्या स्पर्धेचे प्रथमच विजेते पद पटकाविले, परंतु ऑक्टोबर महिन्यापासून सलग 9 स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याने लक्ष्यने विश्रांती घेण्याचे ठरवले आहे. सुपर 300 दर्जाच्या या स्पर्धेत महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सिंधू समोर भारताच्याच तान्या हेमंतचे आव्हान असेल. सायना नेहवालची तेरेझा सॅद्विकोव्हाशी गाठ पडेल. आशियाई चषकामुळे भारतात महिला फुटबॉलच्या प्रसाराला गती. आगामी AFC आशियाई चषक स्पर्धेमुळे भारतात महिला फुटबॉलच्या प्रसाराला गती मिळेल आणि देशाच्या कानाकोपऱ्यात हा खेळ पोहोचेल असा विश्वास भारतीय महिला संघाची कर्णधार आशालता देवीने व्यक्त केला. भारताला यंदा पहिल्यांदाच महिलांच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी लाभली आहे. 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेचे सामने मुंबई नवी मुंबई आणि पुणे येथे रंगणार आहेत. आशियाई स्पर्धेच्या आयोजनामुळे देशातील युवा पिढीला फुटबॉल खेळण्याची प्रेरणा मिळेल असे आशालताला वाटते. या स्पर्धेचा भारतातील महिला फुटबॉलवर सकारात्मक प्रभाव पडेल. भारताने याआधी इतक्या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. आपल्या देशात अजूनही अनेकांना महिला फुटबॉल विषयी फारशी माहिती नाही, मात्र आशियाई स्पर्धेमुळे फुटबॉल हा खेळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल आणि महिला फुटबॉलच्या प्रसाराला गती मिळेल अशी माझी धारणा आहे असे आशालता म्हणाली. अटीतटीच्या लढतीत गतविजेत्या बंगाल वॉरियर्सचा तेलुगू टायटन्सला दणका. रंगतदार झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या 61व्या सामन्यात गतविजेत्या बंगाल वॉरियर्सने तेलुगू टायटन्सचा 28-27 असा पराभव केला. रोमांचक लढतीत बंगालच्या मनिंदर सिंगने 10 गुण घेत संघाच्या विजयात बहुमूल्य योगदान दिले, तर रण सिंगने बचावात 4 गुण घेतले. टायटन संघाकडून रजनीश दलालने 11 गुण घेतले खरे, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. टायटन्स विरुद्ध बंगाल सामन्याचा पूर्वार्ध अत्यंत संथ होता. बंगालने पूर्वार्धात 1 गुणाची आघाडी घेतली होती. दोन्ही संघाच्या बचाव फळीला प्रत्येकी 6 टॅकल पॉइंट मिळाले. पूर्वार्धात संयमी राहिलेल्या मनिंदर सिंगने उत्तरार्धात शानदार पुनरागमन केले आणि टायटन्स संघासाठी सलग 9वा सुपर 10 पूर्ण केला. त्याच्या या कामगिरीने बंगालला अंतिम क्षणामध्ये 3 गुणांची आघाडी मिळवून दिली. अहमदाबाद संघाकडून खेळणार हे 3 धुरंधर. IPL 2022 मेगा लिलावापूर्वी हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुभमन गिल अहमदाबाद फ्रँचायझीचा भाग असणार आहेत. अहमदाबाद हा IPLचा नवा संघ आहे. या संघाला मेगा लिलावापूर्वी 3 खेळाडूंना कायम ठेवण्याचा अधिकार आहे. या अंतर्गत त्यांनी हार्दिक, राशिद आणि शुभमन यांची निवड केली आहे. अहमदाबाद फ्रँचायझीने आपल्या कोचिंग स्टाफचीही निवड केली आहे. आशिष नेहरा आणि गॅरी कस्टन यांना संघाने सोबत घेतले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोलंकीला संघ संचालक बनवण्यात आले आहे. अहमदाबाद फ्रँचायझीची मालकी CVC कॅपिटल पार्टनर्सकडे आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.